शब्दात सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांवर ताशेरे ओढलेले आहेत सुप्रीम कोर्ट असंही म्हणलंय की हा पोरखेळ नाहीये नाही आहे आम्ही जर आदेश मे मध्ये दिलाय तर तुम्ही लवकर निर्णय घेणं अपेक्षित आहे त्यामुळे राहुल नार्वेकरांच्या वकिलांनी असं सांगितलं की मला मंगळवारपर्यंत वेळ द्या सुप्रीम कोर्ट इथपर्यंत गेलं की ते म्हणले तुषार मेहतांना की तुम्ही आणि महाराष्ट्राच्या ऍडव्होकेट जनरल अध्यक्षांबरोबर बसा आणि त्यांना काहीतरी समजवा किंक शब्दात सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांवर ताशेरे ओढलेले आहेत सुप्रीम कोर्ट असंही म्हणलंय की हा पोरखेळ नाहीये नाही आहे आम्ही जर आदेश मे मध्ये दिलाय तर तुम्ही लवकर निर्णय घेणं अपेक्षित आहे त्यामुळे राहुल नार्वेकरांच्या वकिलांनी असं सांगितलं की मला मंगळवारपर्यंत वेळ द्या सुप्रीम कोर्ट इथपर्यंत गेलं की ते म्हणले तुषार मेहताना की तुम्ही आणि महाराष्ट्राच्या ऍडव्होकेट जनरल अध्यक्षांबरोबर बसा आणि त्यांना काहीतरी समजवा की काय तुम्ही ट्रायब्युनल म्हणजे कसं तुम्ही फंक्शन करायला पाहिजे एवढं चिडलेले सरन्यायाधीश मी एवढ्यात बघितलेले नाही आहेत कधी आणि ते खूपच चिडले होते दोन्ही वकिलांमध्ये पण खडाजंगी झाली तुषार मेहता आणि कपिल सिब्बलांमध्ये नंतर चीफ जस्टिस असं म्हणले की तुम्ही दोघं क का, कॉफी का, प्या आणि मुकुल रोहतगी जे दादांसाठी अपियर झाले त्यांना पण वाटत होतं की सुनावणी लांबवावी तर सरन्यायाधीश त्यांना म्हणले तुम्हाला का वाटतंय की सुनावी ला सुनावणी लांब तुम्ही जर डिस्क्वालिफिकेशन फाईल केलं तर त्यांनी पण तुमच्या विरुद्ध केलं तर तुम्हाला निकाल लवकर द्यायला पाहिजे सुप्रीम कोर्टाचं हेच म्हणणं आहे निकाल कोणाच्याही बाजूनी द्या त्याच्यात आमचं हे नाही हस्तक्षेप नाही आम्ही करू शकत पण निकाल लवकर द्या कारण जर तुम्ही निकाल लवकर दिला नाही तर इलेक्शन येतील तोपर्यंत हे सगळं इन्फ्रक्चर्स होऊन जाईल आणि ते त्यांनी दोनदा असा शब्द वापरला की हा पोरखेड चालू आहे हे कुठेतरी थांबायला पाहिजे आणि आज देशाना... आज अनिल देसाई आणि सुप्रियाताई सुळे ह्या पण कोर्टात उपस्थित होते त्यामुळं आणि बरेच सगळे वकील तर होतेच त्यामुळे खूप ऍटमॉस्फिअर थोडं तापलं होतं नंतर चीफ जस्टिस शेवटी हसले आणि म्हणले सगळ्यांनी थोडी कॉफी प्यावी आणि निवांत व्हावं तुषार मेहतांना सांगण्यात आलंय की अध्यक्षांना समजवा आणि मंगळवारपर्यंत म्हणजे येत्या सतरा तारखेला आम्हाला नवीन रूपरेषा द्या आणि जर तुम्ही नवीन रूपरेषा दिली नाही तर आम्हाला दोन महिने असं सांगावं लागेल की दोन महिन्याच्या आत तुम्ही निर्णय द्या त्यामुळं आता एवढ्या कडक शब्दात सुप्रीम कोर्टाने बोलणं म्हणजे आता ना, राहुल नार्वेकरांना मंगळवारपर्यंत नवीन रूपरेषा द्यावी लागेल आणि त्यांना दाखवावं लागेल की ते काहीतरी करतायत कारण सुप्रीम कोर्ट म्हटलं की दरवेळेस आम्ही आमची तारीख आली की तुम्ही काहीतरी करता तर तुम्ही रिॲक्ट करताय दरवेळेस आता तुम्ही काहीतरी करा लवकर करा आणि एवढा वेळ लागायची गरज नाही आहे आणि त्यांनी असंही सांगितलं की तुम्ही ह्याच्यात स्पीकर म्हणून नाही पण एक ट्रायब्युनल म्हणून फंक्शन करताय स्पीकर म्हणून तुम्ही कुठं फंक्शन करता हाऊसमध्ये हे हाऊस जरी हाऊसचा विषय हाऊसचा बाहेर आहे त्यामुळं आता तुम्ही स्पीकरचं इम्युनिटी दोनशे बाराचा क्लॉज घेऊ शकत नाही तुम्ही लवकर डिसिजन घ्या तर आता त्यांचे वकील राहुल नार्वेकरांना समजवतीलच आणि आज मला वाटतं राहुल नार्वेकर दिल्लीत आहेत तर आजच त्यांची विधानसभा अध्यक्षांना सल्ल्याची गरज असं सरन्यायाधीश म्हणले जर एवढी छोटी गोष्ट समजत नसली तर त्यांनी सल्ला तुषार मेहतानी महाराष्ट्राचे ऍडव्होकेट जनरल मिस्टर सराफ आहेत त्यांनी अध्यक्षांबरोबर बसवा बसावं आणि त्यांना समजवावं की हे प्रकरण काय आहे आणि ते म्हणले जर आमची अकरा मेची जजमेंटच आता पूर्ण हे होऊन जाईल जर तुम्ही पुढे काय केलं नाही त्यामुळे आता मला वाटतं तुम्ही सुप्रियाताई आणि अनिल देसाईंशी बोला काय होईल साधारणतः जसं महिन्यामध्ये सहा महिन्यामध्ये तुम्ही पोरखळ केला सहा महिने काय सुरू आहे आता ते आता ते सगळं संपलंय आता नवीन रूपरेषा आणि नवीन वेळपत्रक मंगळवारी द्यायचं आहे अध्यक्षांना आणि मग सुप्रीम कोर्ट ते ठरवेल मान्य करायचं का नाही का ते स्वतः वेळपत्रक देतील सुप्रीम कोर्ट हे आता आपल्याला मंगळवारी समजेल मंगळवारी जर सगळं हे केलं सुप्रीम कोर्टाच्या आवारामध्ये जे वकील उपस्थित होते त्यांनी ही सगळी माहिती दिलेली आहे एवढे चिडलेले सरन्यायाधीश मी पहिल्यांदा पाहिले असा अनुभव या वकिलांनी आपल्याला विधानसभा अध्यक्षांवर ताशेरे ओढलेले आहेत सुप्रीम हा पोरखेळ नाहीये लवकर निर्णय घ्या सुधारित वेळापत्रक मंगळवारपर्यंत द्या अशा कडक सूचना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुप्रीम कोर्टानं दिल्यात एकंदरीत राहुल नार्वेकर यांची जी कार्यपद्धती आहे आमदार अपात्रता सुनावणीबाबतची त्यावर ही नाराजी व्यक्त केली आहे सुप्रीम कोर्टानं आणि त्यामुळे विलंब लावू नका तुमच्या कार्यपद्धतीत सुधारणा करा आणि जे सुधारित वेळापत्रक आहे ते मंगळवारपर्यंत सादर करा अन्यथा आम्ही निर्णय घेऊ असं सुप्रीम कोर्टानं